कुठाऱ्याला गावात येऊ देणार नाही, मतदान बी करणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असं एक गाव आहे, जे गाव गेल्या 19 वर्षापासून या गावानं सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत त्यावर बहिष्कार टाकलेला आहे. नेमकं ह्या बहिष्कार टाकण्याचं काय कारण आहे, काय त्यांची मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ग्रामस्थ आहेत. मला सांगा नेमकं काय विषय आहे आपल्या गावाचा, का बहिष्कार टाकायला? 1993 जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये आमच्या गावातली म्हणजे तलावाच्या खाली गाव असल्यामुळं गावातील लोक आपापल्या परीने कुठेही जाऊन राहत होते. पण आमच्या गावातील प्रकाश देशमुख यांनी त्यांची स्वतःची 6 एकर जमीन दिली आणि आमच्या गावाचं पुनर्वसन केलं. आणि आमचं एकच म्हणणं आहे की शासन दरबारी त्याची दखल घेऊन त्यांना शासनाकडून काहीतरी मोबदला मिळावा. आता सध्या आहे आमचं जे गाव आहे ते गाव आमचं इथं वसलेलं आहे, परंतु आम्हाला त्याचं आटं भेटत नाही. आणि हे आटं भेटत नसल्यामुळं आमचे जे घरकुल प्रधानमंत्री घरकुल योजनेचे आमचे 45 ते 45 घरकुल मंजूर आहेत, परंतु आटं नसल्यामुळं ते एकाही घरकुलाचा आम्हाला लाभ घेता येत नाही. आणि आम्ही जवळपास 18-19 वर्षापासून ह्या पुनर्वसनाच्या विषयावरती आमचे प्रयत्न चालू आहेत, पण सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. आणि जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचा कायम बहिष्कार राहील. आता सध्या पण आमचा ग्रामपंचायतला पण बहिष्कार आहे. ग्रामपंचायत पण प्रशासकीय आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार आणि खासदार कुठल्याही निवडणुकीवर मतदान केलं जाणार नाही. अत्यंत गंभीर विषय मला सांगा. आता लोकसभेचं निवडणूक आलेलं आहे, गावात मतदार मागायला अनेक उमेदवार देखील येणार आहेत. काय मागणी घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत, मतदान करणार आहेत का, काय एकंदरीत भूमिका? मतदार पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही. गावात येऊ द्याचा विषयच नाही आणि मतदानाचा विषय नाही. मतदान बी करणार नाही. 100 शासकीय सुविधा मिळतात का, कसं? आज काही सुद्धा मिळत नाही शासकीय सुविधा. घरकुल आता 40-45 घरकुल मंजूर आहे, ती आटं नसल्यामुळं घरकुल कॅन्सल. नुकसान तुमचं बी होत आहे? आमचं नुकसानच आहे की आमचं नुकसानच आहे. काय मागणी असं असणार? आम्हाला फक्त ह्याचा मोबदला मिळावा जागेचा. सगळं रेग्युलर चालू राहील. परत आता जर उमेदवार गावात आले तर त्यांना एंट्री नाही? नाही नाही एंट्री नाही. एंट्री नाही नाही, मतदान बी नाही. आपण पाहिलं तर अगदी ग्रामस्थांच्या संतप्त भावना आहेत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार असणार आहे. आणि कुठल्याही गावपुढाऱ्याला किंवा मतदान मागायला आलेल्या उमेदवाराला देखील गावात एंट्री नाही, अशी भूमिका आता या गावकऱ्यांनी घेतली. बालाजी सुरवसे, साम TV, धनेगाव, तुळजापूर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.